जंभ जसा सागरात अग्नि जसा रावणास मारी तसा रणकर्कशराम रणकर्कशराम। वात विखुरी मेघाला शंभु जाळी मदनाला कार्तवीर्य मारीला तोच परशुराम। उसळी तिमिराला कृष्ण वधे कंसाला काळ होती शत्रूला जय जय शिवराय जय जय शिवराय जय जय शिवराय। प्रतिपश चंद्र लेखेव वर्धिष्णुर विश्व वंदिता शाहसूनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते मुद्रा भद्राय राजते। शिवराज राजमुद्रा जणू भविष्यात येणाऱ्या घटनांची नांदीच ठरली। उत्तरेकडील बादशहा शहाजहानची सामर्थ्यशाली मुघल सत्ता तर दुसरीकडे दक्षिणेतील मोहम्मद आदिलशहाची तितकीच प्रभावशाली राजवट देशामध्ये सुरू होती आणि या दोन प्रबळ राजवटींच्या सीमारेषांना लागूनच होती शहाजीराजे भोसले यांची दख्खनची जहागीर। भोसले कुळातील शहाजी राजांच्या वतनाचं मुख्य केंद्र वेरूळ होतं, परंतु मुघलांच्या आक्रमणानंतर शहाजी राजे विजापूरच्या आदिलशाही राजवटीच्या सेवेत गेले। भीमा नदीच्या दक्षिणेकडील मुघलांच्या आधिपत्याखालील भाग शहाजी राजांच्या जहागिरीला अगदी लागूनच होता। आपली जहागीर वाचवण्यासाठी लढाईच्या धामधुमीत असलेल्या शहाजी राजांनी आपल्या गरोदर पत्नी जिजाबाईंना जुन्नर जवळच्या शिवनेरी किल्ल्यावर सुरक्षित स्थळी हलवलं आणि इथंच सन 1630 मध्ये शिवरायांच्या रूपानं हिंदवी स्वराज्याचा संस्थापक जन्माला आला। शतकांच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाला 10 दिशांच्या हृदयामधुनी अरुणोदय झाला। काळवंडेल्या क्षितिजावर जणू नवा सूर्य अवतरला। नैराश्याचा अंधकार सरला। अन्यायानं पिसलेल्या जनतेला दिलासा मिळाला। शिवनेरीच्या मातीत उमटलेली त्यांची बाळ पावलं हिंदवी स्वराज्यासाठी गर्जना करणाऱ्या निडर छाव्याच्या पाऊलखुणा ठरल्या। जिजाऊ मातेकडून पुराणातल्या गोष्टी ऐकत शिवरायांना जणू संस्कारांची कवचकुंडलं मिळाली। मुघल आणि आदिलशहाच्या जुलमी राजवटींमध्ये भरडून निघणाऱ्या सामान्य जनतेच्या वेदना ऐकताना बाल शिवबांचं रक्त उसळू लागलं। रयतेवर होत असलेल्या दडपशाही आणि अन्यायाविरोधात शिवबांचं कोवळं बालमन खवळून उठलं आणि तिथंच स्वराज्य स्थापनेची ठिणगी पडली। विजापूरच्या बादशहानं उद्ध्वस्त आणि उजाड केलेली पुण्यनगरी पुन्हा नव्यानं उभारण्याचा त्यांनी निश्चय केला आणि जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी या नगरीला पुन्हा तिचं जुनं वैभव प्राप्त करून दिलं। आदिलशहाच्या ताब्यातील तोरणा आणि पुरंदर हे किल्ले जिंकून शिवबांनी आदिलशाहीला पहिला धक्का दिला। विजापूरच्या दरबारात या घटनेमुळे खळबळ उडाली आणि आदिलशहाच्या नाराजीमुळे हे किल्ले त्यांना पुन्हा त्याच्याकडे सुपूर्द करावे लागले। मात्र या घटनेपासून शिवरायांना अनेक समविचारी लोक येऊन मिळाले आणि अशा निष्ठावंत शूर मावळ्यांमधूनच स्वराज्याची निष्ठावान सेना तयार झाली। महाराजांच्या जीवाला जीव देणारे हे मावळे स्वराज्याचे खरे आधारस्तंभ होते। सळसळत्या रक्ताच्या या तरुणाईला लवकरच पराक्रम गाजवण्याची एक संधी चालून आली। मुघल बादशाह शहाजहानच्या आजारपणाचा फायदा उठवून दिल्लीची पूर्ण सत्ता काबीज करण्यासाठी दख्खनचा सुभेदार औरंगजेब काही दिवसांसाठी दिल्लीला निघून गेला आणि तिकडे विजापूरचा आदिलशहाही अल्लाला प्यारा झाला।
या आकस्मिक संधीचा लाभ घेऊन शिवरायांनी आपला मोहरा कोकण प्रांताकडे वळवून कल्याण आणि भिवंडी ही शहरं काबीज केली. तिथं त्यांनी आपलं सागरी सामर्थ्य मजबूत करण्याचा चंग बांधला. सागरी सीमा तसंच व्यापारी जहाजांवर नजर ठेवण्यासाठी त्यांनी ठिकठिकाणी जलदुर्ग बांधले. शिवरायांचं वाढतं सामर्थ्य विजापूरच्या सत्तेला सहन होणारं नव्हतं. त्यांनी शिवरायांचा वाढता प्रभाव मोडून काढण्यासाठी अफजल खान नावाच्या एका महाबलाढ्य सरदाराला शिवाजी जिवंत धरा किंवा ठार मारा असा आदेश देऊन मोहिमेवर पाठवलं. विजापूरकरांनी शिवबांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं होतं, आपण स्वतःला सार्वभौम राजा समजून सुवर्ण सिंहासनावर बसून जनतेचा न्याय निवाडा करता, परंतु ज्यांच्या सत्तेखाली आपण आहात त्यांचे आपण मुळीच ऐकत नाही. आपण स्वतःला शूर समजता आणि मुख्य सत्तेला जराही किंमत देत नाही. म्हणूनच आदिलशहांनी आपल्या विरोधात लढण्यासाठी मला या मोहिमेवर पाठवलं आहे. आदिलशहाची ही धमकी खरीच होती. यामागे एक व्यक्तिगत कारणही होतं. विजापूरच्या सत्तेसाठीच्या लढाईत ह्याच अफजल खानानं शिवरायांचे ज्येष्ठ बंधू संभाजीराजांचा घात केला होता. शूर लढवय्या वीर म्हणून ख्याती असलेल्या अफजल खानानं एकेकाळी औरंगजेबाच्या नाकातही दम आणला होता. तर असा हा अफजल खान मोठी कुमक घेऊन राजगडाच्या दिशेनं निघाला. वाटेत त्यानं तुळजापूर, पंढरपूर यासारख्या पवित्र मंदिरांची तोडफोड केली आणि जनतेची लूटमार करत तो आगेकूच करू लागला. शिवरायांनी अफजल खानाशी गनिमी काव्यानं लढायचं ठरवलं आणि ते वाईजवळील जावळीच्या घनदाट अरण्यात असलेल्या प्रतापगडापाशी आले. खानाला भेटीसाठी त्यांनी प्रतापगडावर पाचारण केलं आणि त्यानुसार तो तिथं येऊन पोहोचला. शिवाजी महाराजांच्या दूतांनी खानाला निरोप दिला की त्यानं आपलं सैन्य पाठीमागे ठेवून महाराजांना प्रतापगडाच्या पायथ्याशी एकांतात भेटावं. शिवरायांना पकडण्याच्या एकमेव आकांक्षेनं ग्रासलेल्या अफजल खानानं महाराजांची ती अटही मान्य केली आणि अखेर जावळीच्या खोऱ्यात प्रतापगडाच्या पायथ्याशी ही ऐतिहासिक भेट ठरली. शिवाजी महाराजांना हे माहिती होत की अफजल खान हा दगाबाज आहे. अफजल खानाच्या भेटीला जात असताना शिवाजी महाराजांनी आपल्या शरीरावर चिलखत चढवलेला आहे, आपल्या डोक्यावर झिरेटोप चढवलेला आहे. एवढंच करून ते थांबलेले नाहीत, तर आपल्या बोटांमध्ये त्यांनी वाघनखं चढवलेली आहेत आणि आपल्या बाहीच्या बाहीमध्ये त्यांनी बिचवा लपवलेला आहे. त्यांच्या अपेक्षेप्रमाणे घडलंच. अफजल खानाने शिवाजी महाराजांना आवाहन केलं की तू माझ्या मित्राचा मुलगा आहे, तू माझ्या पुत्रासारखा आहेस, तू माझ्या भेटीला आहे. त्याला त्यांनी गळा भेट करण्यासाठी बोलवलं आणि ज्या क्षणी शिवाजी महाराज त्याच्या मिठीमध्ये आले त्या क्षणी त्याने शिवाजी महाराजांवर भिचव्याचा घाव त्यांच्या पाठीवर घातला. परंतु त्यांनी चढवलेल्या चिलखतामुळे त्याचा काही उपाय चालला नाही. तत्काळ त्याने शिवाजी महाराजांची मान आपल्या हातामध्ये आपल्या ह्याच्यामध्ये आवळण्याचा प्रयत्न केला. त्या क्षणी शिवाजी महाराजांनी त्याला आपल्या शरीरापासून त्याला वेगळं करण्यासाठी किंवा त्याच्या शरीरापासून स्वतःला वेगळं करण्यासाठी वाघनखाचा उपयोग केला आणि ज्या क्षणी तो त्यांच्या त्याची मानेवरची पकड ढिली झाली, कपटी अफजल खानाला यापेक्षा वेगळं वागणं शिवाजी महाराजांनी योग्य नव्हतं. बलाढ्य अफजल खानाच्या वधानंतर मराठ्यांचा आत्मविश्वास वाढला आणि त्यांच्या सत्तेचाही विस्तार होऊ लागला. पन्हाळ्यापर्यंतचे जवळपास सर्व किल्ले मराठ्यांनी काबीज केले. शिवाजी महाराज पन्हाळगडावर मुक्कामी असताना विजापूरच्या आदिलशहानं पन्हाळ्याला वेढा दिला. पण महाराज मोठ्या युक्तीनं रातोरात पन्हाळगडावरून विशाळगडाच्या दिशेनं निघाले. त्यावेळी त्यांचा पाठलाग करणाऱ्या शत्रू सैन्याला शिवरायांचे शूर सेनापती बाजीप्रभू देशपांडे यांनी वाटेतल्या घोडखिंडीत रोखून धरलं आणि अखेर महाराज विशाळगडावर पोहोचल्याचे पुणेचे तोफेचे बार ऐकल्यावरच त्यांनी आपले प्राण सोडले. बाजीप्रभूंनी स्वराज्यासाठी केलेल्या
या झुंजार बलिदानामुळे धन्य झालेली घोडखिंड त्यानंतर पावनखिंड म्हणून ओळखली जाऊ लागली। तिकडे दुसरीकडे मुघलांच्या कारवाया सुरूच होत्या। त्यांनी शाहिस्ते खानाच्या नेतृत्वाखाली मोठी फौज पाठवली होती आणि पुण्यातल्या लाल महालात त्यांनी डेरा टाकला होता। सुमारे 3 वर्ष खान त्याच्या लवाजम्यासह पुण्यात तळ ठोकून बसलेला असताना एका रात्री शिवाजी महाराजांनी एका लग्नाच्या वरातीत शिरून अंधाराचा फायदा घेत अचानक लाल महालात प्रवेश केला। तिथला कानाकोपरा महाराजांना ठाऊक होता। ते विजेच्या चपळाईनं थेट शाहिस्ते खानाच्या शयनगृहापर्यंत पोहोचले। महाराज तलवार हाती घेऊन त्याच्या मागे धावले। अखेर एका खिडकीतून उडी मारून पसार होता होता खानाच्या हातावर त्यांच्या तलवारीचा घाव बसला। खान बचावला पण त्याची बोट तुटली। सन 1664 मध्ये महाराजांनी मोगलांची व्यापारी राजधानी असलेल्या सुरतेकडे आपला मोहरा वळवला तेव्हा मुघल चांगलेच धास्तावले। त्यावेळी महाराजांनी मुघलांना निरोप धाडला, सांगा तुमच्या बादशहाला की त्यांनी माझ्या जनतेवर वारंवार हल्ले केल्यामुळे मला ही लढाई पुकारावी लागली, त्यासाठी सैन्य उभारावं लागलं आणि सैन्याला पोसण्याकरता आम्हाला हे करावं लागलं। सुरतेहून मिळालेली संपत्ती महाराजांनी स्वराज्यातील गड किल्ल्यांची डागडुजी करण्यासाठी तसंच नवे किल्ले बांधण्यासाठी वापरली। मराठ्यांचं आरमारी सामर्थ्य वाढवण्यासाठी काही जलदुर्गही त्यांनी बांधले। पोर्तुगीजांपासून रक्षणासाठी सिंधुदुर्ग, सिद्धीवर नजर ठेवण्यासाठी पद्मदुर्ग आणि पुढे मुंबईत ब्रिटिशांवर नजर ठेवण्यासाठी खांदेरी दुर्ग अशा अद्भुत जलदुर्गांची उभारणी करणाऱ्या महाराजांची दूरदृष्टीच यातून दिसून येते। पुरंदर किल्ल्यावर मिर्झा राजे जयसिंग यांच्यासोबत झालेल्या तहानुसार सन 1666 मध्ये महाराज औरंगजेबाला भेटण्यासाठी आग्र्याला त्याच्या दरबारात गेले। औरंगजेबानं कपट कारस्थान करून महाराजांना तिथे नजरकैदेत ठेवलं पण रक्षकांना गाफील ठेवून मोठ्या नाट्यमय रीतीनं महाराज तिथून पेटाऱ्यातून निसटले आणि संन्याशाचा वेश धारण करून लपत छपत ते राजगडावर येऊन पोहोचले। त्यानंतर पुढील 4 वर्षांचा काळ महाराजांनी आपल्या सैन्याची बांधणी करण्यासाठी वापरला। मुघलांच्या सोबत त्यांनी तात्पुरतं सबुरीचं धोरण स्वीकारलेलं होतं पण पुढच्या मोठ्या लढायांपूर्वीची ही शांतता होती। 17 ऑगस्ट 1666 या दिवशी मोठ्या शिताफीनं बुद्धिचातुर्यानं शिवाजी महाराजांनी आपली सुटका करून घेतली। म्हणजे पुढं 3 महिने त्या प्रवासात होते। आग्रा ते राजगड हा 3 महिन्यांचा प्रवास करून ते 20 नोव्हेंबर 1666 या दिवशी परत आले। ह्या संपूर्ण प्रकरणात आपण एक गोष्ट बारकाईनं पाहिली तर असं आपल्या ध्यानात येईल की शिवाजी महाराज जेवढ्या व्यक्तींना आणि जेवढ्या प्राण्यांना घेऊन आग्र्याला गेले त्या सर्वांना जिवंत घेऊन ते महाराष्ट्रात परत आले अशी ही जगाच्या पाठीवरील महान सुटका आहे। शिवाजी महाराज जेव्हा आग्र्यातून परत आले तेव्हा मोगल साम्राज्याचं पाया नसलेलं पोकळ स्वरूप त्यांच्या ध्यानात आलं आणि मुघल साम्राज्याशी जर का आपणाला दीर्घकालीन लढा उभा करायचा असेल तर काय करायला हवं याच्या कामाला ते लागले। त्यांनी स्वॉट ॲनालिसिस केलं, आपली आणि आपल्या शत्रूची तुलना, स्ट्रेंथ्स विकनेसेस अपॉर्च्युनिटीज अँड थ्रेट्स। शिवाजी महाराजांनी 1 लाखाचं घोडदळ केलं, शत्रूच्या प्रदेशात खोलवरती जाऊन यशस्वी आक्रमण करून परत येण्यासाठी 1 लाखाचं घोडदळ केलं। या 1 लाखाच्या घोडदळाला 1 लाख पायदळाची जोड दिली। या सर्वांचा खर्च भागावा आणि प्रजेचं कल्याण करता यावं म्हणून त्यांनी वार्षिक 1 कोटी होन म्हणजे जवळपास 4 ते 5 कोटी रुपये एवढा महसूल वाढवला आणि बलाढ्य आरमार त्यांनी निर्माण केलं। सन 1669 मध्ये मुघल बादशहानं काशी विश्वनाथ मंदिराचा विध्वंस केला। दख्खन प्रांतातील बादशहाचा प्रतिनिधी प्रिन्स मुअज्जमनं दरबारातील मराठ्यांच्या तुकडीला तुरुंगात टाकलं परंतु मराठे शिताफीनं निसटले। पुरंदरच्या तहात गेलेले सर्व किल्ले ताब्यात घेण्यास महाराजांनी फरमावलं। त्यानुसार 4 फेब्रुवारी 1670 या दिवशी सर्वप्रथम पुण्यातील सिंहगड किल्ला जिंकण्यात आला। शिवरायांचे शूर लढवय्या सेनानी तान्हाजी मालुसरे
यांना या लढाईत वीरमरण आलं. त्यानंतर लवकरच अनेक किल्ले पुन्हा स्वराज्यात आणण्यास शिवरायांना यश मिळालं. मराठेशाहीचं सार्वभौमत्व जगन्मान्य होण्यासाठी जून 1674 मध्ये महाराजांनी स्वतःला राज्याभिषेक करून घेण्याचं ठरवलं आणि त्यानुसार रायगडावर एका अत्यंत दिमागदार सोहळ्यात स्वराज्यावर प्रेम करणाऱ्या आणि महाराजांवर जीव ओवाळून टाकणाऱ्या रयतेच्या साक्षीनं शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याचे सार्वभौम छत्रपती म्हणून घोषित झाले. ह्याच सुमारास बुंदेलखंडातून कवी भूषण नावाचा एक प्रतिभावान कवी महाराजांच्या दरबारात आला. महाराजांच्या शौर्यगाथा ऐकून भारावून त्यांच्या दर्शनासाठी तो आला. महाराजांचं गुणवर्णन करणाऱ्या अनेक काव्यपंक्ती कवी भूषणानं रचल्या. शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका झाल्यानंतर शिवाजी महाराजांचा पराक्रम पाहून आणि त्यांची कीर्ती ऐकून उत्तर भारतातून अनेक महापुरुष दख्खनेची वाट चालू लागले. त्यामध्ये भूषण नावाचा एक कवी देखील दख्खनेत आला आणि त्याने रायगडावरती राहून एक काव्यग्रंथ रचला. या काव्यग्रंथामध्ये त्याने 105 अलंकारांच्या व्याख्या सांगितलेल्या असून या अलंकारांच्या व्याख्यांचं स्पष्टीकरण देण्यासाठी शिवाजी महाराजांचा पराक्रम त्याने वर्णिलेला आहे. त्या वर्णनात भूषण म्हणतो, इंद्रजिमी जंब पर बाडव सुवंब पर रावण सदंब पर रघुकुल राज है, पवन बारी बाह पर संबुरती नाह पर जो सहस बाह पर राम द्विज राज है, दावाद्रम दंड पर चीतामृग झंड पर भूषण वितुंड पर जैसे मृग राज है, तेजतम अंश पर कान जिमी कंस पर तो मलिच वंश पर शेर शिव राज है. राज्याभिषेक सोहळ्यानंतर शिवाजी महाराजांनी कर्नाटकावर चढाई करण्याची महत्वाकांक्षी मोहीम हाती घेतली. वेल्लोर जिंजी जिंकून त्यांनी कावेरी पर्यंत मजल मारली. भारतातील सर्वात मोठा किल्ला असलेल्या जिंजीला दक्षिणेकडील मराठ्यांची राजधानी घोषित करण्यात आलं. दख्खन प्रांतावर दख्खनी राजवटच असावी ही शिवरायांची रणनीती होती. त्यानुसार अनेक मुघल सरदारांच्या जहागिरी या मोहिमेत बरखास्त झाल्या. गोवळकोंड्याच्या कुतुबशहानं महाराजांशी संगनमत केलं. मराठेशाहीच्या कीर्तीचा डंका संपूर्ण देशभर वाजू लागला. पण रयतेच्या कल्याणासाठी स्वतःच्या प्राणाची पर्वा न करणाऱ्या, अहोरात्र फक्त आणि फक्त स्वराज्याचाच विचार करणाऱ्या शिवरायांचं दक्षिण दिग्विजयानंतर रायगडावर परतल्यावर 1680 मध्ये अल्पशा आजारानं अकाली निधन झालं. मात्र मराठा साम्राज्याचा मजबूत पाया घालण्याचं महत्कार्य हिंदवी स्वराज्याच्या या संस्थापकानं आधीच करून ठेवलेलं होतं. शिवरायांच्या महानिर्वाणानंतर त्यांचे ज्येष्ठ पुत्र संभाजी हे छत्रपती बनले. शिवाजी महाराजांची रणनीती पुढे चालवताना त्यांनी विजापूरची आदिलशाही, पोर्तुगीज आणि जंजिऱ्यातील सिद्धीच्या विरोधात लढा सुरूच ठेवला. गोवळकोंडा, विजापूर आणि मराठ्यांचं राज्य नेस्तनाबूत करण्यासाठी औरंगजेब स्वतः जातीनं दक्षिणे डेरेदाखल झाला आणि त्यानुसार त्यानं गोवळकोंडा आणि विजापूर ताब्यातही घेतलं. औरंगजेबाविरोधात निडरपणे लढणारे छत्रपती संभाजी महाराज फंद फितुरेमुळे औरंगजेब बादशहाच्या हाती लागले आणि त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. मात्र मराठेशाहीला नष्ट करण्यात औरंगजेबला यश मिळालं नाही. राजपुत्र शाहूंसह रायगडावर मुघलांनी ताबा मिळवला, त्यामुळे संभाजी महाराजांचे धाकटे भाऊ राजाराम गादीवर बसले. राजाराम महाराजांनी मुघलांविरुद्ध लढा अधिक प्रखर केला. संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांनी मुघलांना पळता भुई थोडी केली. तब्बल 8 वर्ष जिंजीच्या किल्ल्याला वेढा देऊन बसल्यानंतर अखेर 1698 मध्ये जिंजी प्रांत मुघलांच्या हाती लागला. 1700 मध्ये राजाराम महाराजांचं देहावसान झाल्यानंतर त्यांच्या पत्नी ताराबाई रामचंद्र अमात्य यांच्या मदतीनं राज्य शकट पुढे हाकू लागल्या. दख्खन प्रांतात तब्बल 25 वर्ष घालवल्यानंतर मुघल बादशहा औरंगजेबास मराठ्यांना जिंकणं सोपं नाही याची जाणीव झाली. दक्षिण दिग्विजय करण्यासाठी आलेला औरंगजेब त्यानंतर पुन्हा कधीच दिल्लीला परतू शकला नाही. अखेर 1707 मध्ये अहमदनगर इथं त्यानं इहलोकीची यात्रा संपवली. औरंगजेब अतिशय चाणाक्ष होता. त्याच्या एक गोष्ट लक्षात आली होती,
की शिवाजी किंवा त्यांनी निर्माण केलेलं हे स्वराज्य हे इतर राज्यांसारखं नव्हतं. त्या स्वराज्यामध्ये राष्ट्र समाज आणि संस्कृतीची भक्ती सामान्य व्यक्तींमध्ये निर्माण केली होती शिवाजी महाराजांनी. हाच त्याला फार मोठा धोका वाटत होता. आणि म्हणूनच जोपर्यंत शिवाजीने निर्माण केलेलं स्वराज्य समाप्त होत नाही तोपर्यंत संपूर्ण हिंदुस्थान आपल्याला इस्लाममय करता येणार नाही याची जाणीव औरंगजेबाला निर्माण झाली होती. आणि म्हणूनच तो हे स्वराज्य जिंकणं हेच त्याचं अंतिम ध्येय होतं. शिवाजी महाराजांच्या पश्चात संभाजी महाराजांनी 9 वर्ष त्याच्याशी संघर्ष केला. औरंगजेबाने दगा फटकाने संभाजी राजांना कैद केलं आणि त्यांची हत्या केली. त्याला असं वाटलं की संभाजी राजांच्या मृत्यूने हा स्वराज्य शरण येईल. परंतु घडलं उलटच. संभाजी राजांच्या एकेका रक्ताच्या थेंबातून हजारो संभाजी निर्माण झाले आणि ते संघर्षासाठी स्वराज्याच्या रक्षणासाठी उभे राहिले. या 27 वर्षाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये मराठे यशस्वी झाली. जगाच्या इतिहासात स्वातंत्र्यावर प्रेम करणारी माणसं स्वतःच्या स्वातंत्र्यासाठी किती मोठा संघर्ष करू शकतात. आणि म्हणूनच जगातला हा अद्वितीय स्वातंत्र्याचा लढा म्हणून ओळखला जातो आहे. छत्रपती संभाजी महाराजांचे चिरंजीव शाहू यांची 18 वर्षांच्या कैदेतून सुटका झाली ती 1707 मध्ये. धनाजी जाधव, बाळाजी विश्वनाथ, खंडो बल्लाळ यांच्यासारख्या स्वराज्याच्या शिलेदारांच्या मदतीनं शाहू महाराजांनी सातारा इथं आपली गादी स्थापन केली. छत्रपती राजारामांची पत्नी ताराबाईंनी त्यांना विरोध केला, परंतु शाहूंनी त्यांचा विरोध मोडून काढला. अशा प्रकारे पुढील काही वर्ष मराठ्यांच्या या 2 सत्ताकेंद्रात संघर्ष होत राहिला. 1713 मध्ये शाहू महाराजांनी मराठी सैन्यातील ज्येष्ठ सेनानी बाळाजी विश्वनाथ यांची पंतप्रधान म्हणजेच पेशवा म्हणून नियुक्ती केली. सरखेल कान्होजी आंग्रे यांनी शाहू महाराज यांना पाठिंबा दर्शवला आणि त्यामुळे पश्चिम सागरी तटावर मराठ्यांचा शिरकाव झाला. मुघल बादशाह फारुख सियार आणि त्याचा सेनापती अब्दुल्ला खान तसंच त्याचा भाऊ सय्यद हुसेन अली यांच्यातील तणाव वाढत चालला होता. हुसेन अली हा दख्खनचा सुभेदार होता. त्यानं शाहू महाराजांची मदत मागितली तेव्हा शाहूंनी 30,000 फौज देऊन बाळाजी विश्वनाथ पेशवा आणि खंडेराव दाभाडे यांना या मोहिमेवर पाठवलं. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर जवळपास 12 वर्षांनी मराठे दिल्लीत दाखल झाले. दिल्लीत फारुख सियारला सत्तेवरून हटवण्यात आलं आणि सय्यद बंधूंनी त्यांच्या मर्जीतल्या कोणा एकाला नाममात्र गादीवर बसवलं. त्यानंतर मराठ्यांना दख्खन प्रांतात 6 सुभ्यातील चौथाई सरदेशमुखी आणि स्वराज्य मान्य करण्यात आलं आणि तिथला महसूल गोळा करण्याचा अधिकार देण्यात आला. मातोश्री येसुबाई साहेब यांनाही मुक्त करण्यात आलं. शाहू छत्रपती कित्येक वर्षानंतर आपल्या आईला भेटले. बाळाजी विश्वनाथांच्या नंतर त्यांचे चिरंजीव बाजीराव यांना पेशव्यांचे उत्तराधिकारी म्हणून घोषित करण्यात आलं. छत्रपती शाहू सातारा मुक्कामी असताना त्यांच्या सैन्याचा कारभार सांभाळण्याचं काम अनेक जण मिळून करत बाजीरावांनी संथपणे सुरुवात करत हळूहळू आपला जम बसवला. माळवा आणि कर्नाटक पर्यंत त्यांनी मजल मारली. 1724 मध्ये त्यांनी मराठ्यांच्या विरोधात असलेल्या मुघल सुभेदाराविरुद्ध छत्रपती शाहूंच्या आदेशावरून निजामाला मदत केली आणि हैदराबादला निजामानं स्वतःचं स्वतंत्र राज्य निर्माण केलं. बाजीराव एक अजेय सेनापती होता. पहिली काही वर्ष जी बाजीराव साहेबांची होती ती अशी उमेदवारीची वर्ष म्हणता येतील. ते माळव्यामध्ये गेले. शाहू महाराजांच्या हुकमावरून निजामुल मुल्क जेव्हा आला दक्षिणेच्या व्हाईसरॉयला मराठ्यांना त्रास देत होतो त्यांना काढण्यासाठी तेव्हा निजामुल मुल्कला मदत केली. युद्धात त्याला विजय मिळवून दिला. त्यांना वाटलं आता निजाम आपल्याला त्रास देणार नाही. मग दक्षिणेमध्ये श्रीरंगपट्टणमच्या वगैरे स्वाऱ्या झाल्या. तिथे 1725 1726 मध्ये स्वाऱ्यांमध्ये बाजीराव साहेब गेले.
त्यावेळेला निजामुल मुल्कच्या एकंदर वागणूक बघून त्यांच्या असं लक्षात आलं की एका महिन्यात दोन तलवारी राहू शकत नाहीत, आणि जर आपल्याला दक्षिणेमध्ये आपलं प्रस्थ शाहू महाराजांचं जर जमायचं असेल तर यांच्या पण यांच्या आहारी जाऊन काही चालणार नाही. त्याच वेळेला निजामुल मुल्क प्रयत्न करत होते की मराठेशाहीत फूट पाडून कसं शाहू महाराजांचं राज्य कमी करायचं. त्यामुळे ते चाल करून आले पुण्यावर आणि साताऱ्यावर, आणि बाजीरावसाहेब त्यावेळेला दक्षिणेत स्वारीवर होते, त्यांना शाहू महाराजांनी बोलवून घेतलं. तोपर्यंत शाहू महाराजांना त्यांचे बंधू जे बाजीरावांचे बंधू चिमाजीअप्पा पुरंदर किल्ल्यावर घेऊन गेले होते, आणि पुण्यात सरळ निजामाने पुण्यावर कब्जा केला. तसं छोटंसं गाव होतं त्यावेळेला. आणि त्यानंतर बाजीरावांनी निजामाशी समोरासमोर सामना करण्याच्याऐवजी ते निजामाच्या मुलखात घुसले, औरंगाबादच्या पलीकडे जालनापर्यंत गेले, आणि जेव्हा बुऱ्हाणपूरकडे जायला लागले तेव्हा निजामाला वाटलं आपली एक मोठी राजधानीवर हे हल्ला करतात, म्हणून तो पुणे सोडून उत्तरेकडे यायला लागला. तर नुसती हूल देऊन ते गुजरातकडे निघून गेले, आणि त्यामुळे परत निजाम पुण्याला आला. आता त्याला वाटलं आपला आता कार्यभाग आटोप सगळा साधला गेला, तोच बाजीराव परत आले आणि ते औरंगाबादच्या रोखीने जाऊ लागले. पण ह्यावेळेला त्यांनी काय केलं, जेव्हा निजाम यायला लागला तेव्हा निजामाचं सैन्य गोदावरी पार झालं, पण त्यांचा तोफखाना ज्याच्या विरुद्ध आपण तोंड देऊ शकत नव्हतो तो तोफखाना अजून पुणतांब्याला गोदावरी पार व्हायचा होता. त्यावेळेला निजामाच्या सैन्याला बाजीराव, मल्हारराव होळकर, राणोजी शिंदे, दावलजी सोमवंशी असे बरेच त्याच्याबरोबर वीर होते, यांनी चारी बाजूने वेढा घातला, त्यांचं दाणा वैरण सगळं बंद करून टाकलं, आणि त्यांना 3 दिवसात उपासमारीची वेळ आली, आणि निजामाने आपले गुडघे टेकले, आणि त्यावेळेला पालखेडीचं युद्ध ते प्रसिद्ध जे आपण म्हणतो तिथे पहिली सलामी बाजीरावाची आपण बघतो. आणि फील्ड मार्शल मॉन्टगोमरी जे दुसऱ्या महायुद्धाचे मोठे सेनापती होते त्यांनी पण म्हटले की दिस वॉज अ मास्टरपीस इन स्ट्रॅटेजिक मोबिलिटी. ही त्याची पहिली सलामी होती ज्यामुळे एवढ्या मोठ्या सेनापतीचा पराभव केल्यामुळे बाजीराव साहेबांचं नाव पूर्ण देशभर एकदम लोकांना माहिती झालं. पुढच्याच वर्षी बाजीरावांचा भाऊ चिमाजीअप्पांनी माळवा प्रांतावर स्वारी केली. अमझेरा इथं झालेल्या तुंबळ युद्धात मुघल सुभेदार गिरीधर बहादूर पराभूत होऊन मारला गेला. पुढे उज्जैनला वेढा घालून गुजरात मार्गे ते पुण्यास परतले. याच दरम्यान मोहम्मद खान बांगसच्या आक्रमणाविरोधात बुंदेलखंडचा वयोवृद्ध राजा छत्रसाल यानं बाजीरावांकडे मदतीची याचना केली. बाजीराव साहेबांची बुंदेलखंडात स्वारी ठरली होती, पण त्याच वेळेला अलाहाबादचा सुभेदार मोहम्मद खान बांगसने त्याला हल्ला केला. जेरीस आणला, 80 वर्षाचा छत्रसाल होता, आणि त्यांनी एक छोटं काव्य लिहिलं जे गजेंद्र मोक्ष हे भागवत पुराणातल्या त्याच्यातल्या एका उक्तीवर अवलंबून आहे. जो गत ग्राह गजेंद्र की सो गत बही है आज, बाजी राख बुंदेलन की बाजी राखो लाज. म्हणजे जे ज्या गजेंद्र नावाच्या हत्तीची जे का मगरींनी पकडून जी अवस्था केली होती तशी माझी आज झाली आहे, तर याच्यातून माझी सुटका करा आणि माझी लाज राखा. या मदतीबद्दल बाजीरावांना सुस्वरूप कन्या मस्तानीसह छत्रसालाच्या राज्यातील 1/3 भाग बक्षीस म्हणून देण्यात आला. मराठ्यांचे प्रमुख पिलाजी जाधवराव यांनी लिहिलं, आमची सीमा आता यमुनेपर्यंत पोहोचली आहे. निजामाचा पाडाव, माळव्यावरील विजय आणि मोहम्मद शहा बंगसची शरणागती ह्यामुळे बाजीराव पेशव्यांचं नाव संपूर्ण देशात गाजू लागलं. बाजीरावांच्या माळवा प्रांत हवाली करण्याच्या फरमानास दिल्लीच्या मोहम्मद शहा रंगीलानं विरोध केला. जंजिऱ्याच्या माजलेल्या सिद्धीला धडा शिकवण्याच्या उद्देशानं बाजीराव पेशवे महाराष्ट्रात परतले. कोकणच्या किनारपट्टीवरील अनेक गडकोट सेखोजी आंग्रेंच्या मदतीनं त्यांनी जिंकले, परंतु ऑगस्ट 1733 सेखोजींचं निधन झाल्यामुळे बाजीरावांना जंजिऱ्याची मोहीम अर्ध्यावरच सोडावी लागली. छत्रपती शिवरायांची राजधानी असलेला रायगड किल्ला याच काळात पुन्हा स्वराज्यात आला. उत्तरेकडे मुघलांविरुद्ध लढाई सुरूच होती. शिंदे आणि होळकर यांनी माळवा, बुंदेलखंड आणि राजपुताना भागात अनेक ठिकाणी विजय मिळवले. बाजीराव पेशव्यांनी माळवा प्रांत जिंकण्यासाठी कूटनीती अवलंबली. उदयपूर आणि जयपूरला भेट दिल्यानंतर बरेच दिवस जयपूर इथं ते मुक्कामास राहिले. मात्र त्यांचे दूत दिल्लीमध्ये होते. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार मुघलांच्या दरबारातील अनेकांचा बाजीरावांना विरोध होता.
तेव्हा बाजीरावांनी थेट दिल्लीलाच धडक द्यायचं ठरवलं. बाजीराव साहेबांचं अजेय सेनापती होतं ह्याला एक कारण होतं की लढाई केव्हा लढायची, लढाई कशी लढायची, लढाई कुठे लढायची, कोणाशी लढायची आणि लढाई केव्हा करायची नाही हेही त्यांना तेवढंच अवगत होतं. जर युद्धभूमी आपल्याला सोयीस्कर नसेल आणि शत्रू आपल्या सहजासहजी आपल्या आवाक्यात येण्यासारखं नसेल तर ते लढाई सहज करत नसत. दिवसभरात 50-60 कोसांची रपेट घोड्यावर आणि एक एक्स्ट्रा घोडा प्रत्येक माणसाबरोबर, ती दोन घोड्यांना एक एक्स्ट्रा घोडा असायचा. ही संपूर्ण फौज म्हणजे घोडदळ त्यांचं होतं, तोफखाना नव्हता किंवा पायदळ त्यांच्याकडे नव्हतं. मुख्य युद्धभूमी युद्धनीतीची त्यांच्या एक रणनीतीची एक मुख्य भाग होता. 1737 बाजीरावांनी दिल्लीवर केलेली चढाई हा त्यांच्या कारकिर्दीतला एक महत्वपूर्ण निर्णायक क्षण ठरला. बाजीरावांनी यमुनेपलीकडे आपलं छोटंसं सैन्य पाठवलं जे सादत खानाच्या प्रचंड सैन्याला सामोरं गेलं आणि पराभूत झालं. सादत खानाला वाटलं की बाजीरावांनी हार पत्करली. त्यानं दिल्लीच्या बादशहाला आपण बाजीरावास चंबळच्या दक्षिणेपर्यंत मागे रेटल्याची वार्ता कळवली आणि मुघल सरदारांसोबत आनंदोत्सवात तो मशगूल झाला. चिमाजी अप्पांना लिहिलेल्या पत्रात बाजीरावांनी आपल्या नियोजन आणि रणनीतीबद्दल सविस्तरपणे लिहिलं आहे. जेव्हा बाजीराव साहेब दिल्लीकडे चालले तेव्हा दिल्लीच्या दक्षिणेला 1,00,000 फौज, 3 मोठ्या फौजा 1,00,000 लोकांच्या दिल्लीच्या दक्षिणेला होत्या. या फौजांमधून वाट कळत मेवाडच्या जंगलांमधून पहाडाच्या शेजारून ते दिल्लीला पोचले आणि तिथे गेल्यावर त्यांना आता कालकाजी रामनवमीचा दिवस होता आणि कालकाजीच्या देवळात एक मोठा मेळा असा भरलेला होता. काहीतरी तिकडे गोंधळ घेतलं काला, काही लोकांना लुटलं, काही हत्ती उंट लोकांचे लुटले आणि ही बातमी बादशहाच्या दरबारात पोचली. तेव्हा बादशहाला कळे ना की मराठे दिल्लीला आले कसे 1,00,000 सैन्य दक्षिणेत असताना. म्हणून त्यांनी एक आपला हेर पाठवला चौकशी करायला आणि तो हेर गेला वेश पालटून बराच वेळ तिकडे नाही, बऱ्याच वेळांनी परत रात्री जेव्हा दरबारात आला तेव्हा त्याला मिळालेले जे काही त्याला भिक्षा मिळाली होती ती त्यांनी दाखवली आणि त्यात कोरडी भाकर आणि काही चणे असे त्यांनी दाखवले आणि ते बघून त्यांना कळलं की मराठे ते पोचलेत. कारण हेच मराठ्याचा जो सैनिक होता, जो फौज घोडेस्वार होता, त्याचं हेच मुख्य अन्न होतं. त्याच्यानंतर बाजीराव साहेब आणखीन पुढे केले, दिल्लीच्या जवळ पोचले, दिल्लीची महापुरी जाळण्याचं त्यांनी रहित केलं. पण दिल्लीहून 5,000 सैन्य त्यांना समोरं जाण्यासाठी आलं, त्यांचा त्यांनी पराभव केला. मग पालम म्हणजे आत्ता जिथे एअरपोर्ट आहे तिथे पोचले आणि मग हळूहळू दक्षिणे कठपुतलीवर मुक्काम केला राजपुतांना. असा त्यांचा तो दिल्लीची धडक होती. त्यांनी मोगलांच्या छातीमध्ये धडकी भरली हे म्हणणं काही गैर ठरणार नाही. 1737 मराठ्यांचं सैन्य दिल्लीत पोहोचलं. तब्बल 180 वर्षांनंतर दिल्लीच्या भूमीवर कुणा आक्रमकानं पाय ठेवला होता. पुढच्याच वर्षी बाजीरावांनी भोपाळला निजामास दुसऱ्यांदा पराभूत केलं. निजाम दिल्लीला पळाला तो बाजीराव जिवंत असेपर्यंत दख्खनकडे पुन्हा फिरकला नाही. मुघल कमकुवत झाल्याचं पाहून नादिर शहाचा भारतावर आक्रमण करण्याचा इरादा अधिक मजबूत बनला. 1739 नादिर शहानं दिल्लीवर आक्रमण केलं. सुमारे 2 शतकांपासून मुघलांनी गोळा केलेली संपत्ती त्यानं लुटली, ज्यात सुप्रसिद्ध मयूर सिंहासनाचाही समावेश होता. त्यावेळी दिल्लीवासियांची मोठ्या प्रमाणात कत्तल झाली. त्यानंतर औरंगाबादेत नासिर जंगशी युद्ध पुकारून बाजीरावांनी माळव्यातील काही भाग जिंकून घेतला. पण त्यानंतर 1740 वयाच्या अवघ्या 40व्या वर्षी बाजीराव पेशवे यांचा ज्वरानं मृत्यू झाला. याच सुमारास रघुजी भोसले मोठ्या फौजेनिशी तंजावरच्या मराठा राजाला अर्कोटच्या नवाबाविरोधात मदत करण्यासाठी दक्षिणेच्या मोहिमेवर निघाले. दमाल चेरवू इथल्या लढाईत नवाब मारला गेला. अर्कोट आणि तिरुचिरापल्ली सर करण्यात मराठ्यांना यश मिळालं. पुढे रघुजींनी 1743 आपला मोर्चा बंगालकडे वळवला, जिथं अलीवर्दी खानानं नवाबाकडून सत्ता हस्तगत केली होती. त्यावेळी ब्रिटिशांनी कोलकात्याला मराठ्यांना रोखण्यासाठी खंदक खोदून ठेवले होते. बंगालची लढाई सुमारे 10 वर्ष सुरू होती. अखेर अलीवर्दी खानानं
ओडिशा प्रांत आणि 12 लाख रुपये बंगालची चौथ म्हणून देण्याचं मान्य केल्यावर ही लढाई संपली. 1751 नंतर मराठे पुन्हा बंगालकडे वळले नाही. 1740 मध्ये बाजीराव पेशव्यांचे ज्येष्ठ पुत्र नानासाहेब यांची पेशवे पदावर नियुक्ती झाली. चिमाजी अप्पा याच वर्षी निवर्तले. नानासाहेब पेशव्यांनी या काळात उत्तरेकडे 4 वेळा स्वारी केली. 1741 मध्ये माळवा प्रांत मराठ्यांच्या हाती आला. उत्तरेकडे रोहिल्यांनी अफगाणचा बादशहा अहमदशहा अब्दालीशी संगनमत केलं होतं. त्यांनी पंजाबमध्ये 1748 आणि त्यानंतर 1752 मध्ये धाडी घातल्या. अब्दालीनं मुघल बादशहाकडून खंडणी उकळली. 1752 सुमारास मुघल राजसत्ता एवढी खिळखिळी झाली की वजीर सफदरजंगानं शत्रूपासून बचावण्यासाठी मराठ्यांसोबत आहदनामा म्हणजे एक करार केला. मराठ्यांनी दिल्ली आणि तिथल्या राज्यकर्त्यांवर आपली घट्ट पकड बसवली होती. रोहिल्यांचा प्रमुख नजीब खान याला हे सहन होण्यासारखं नव्हतं, कारण त्याला दिल्लीवर ताबा मिळवायचा होता. यामुळे मराठ्यांचा बिमोड करण्यासाठी त्यानं अब्दालीला पाचारण केलं आणि 1757 मध्ये मोठी फौज घेऊन अनेक पर्वत नद्या पार करत अब्दाली दिल्लीस येऊन पोहोचला. त्याला नजीब खानानं साथ दिली. 5000 मराठा सैन्याला अब्दालीनं हरवलं आणि दिल्लीवर ताबा मिळवला. त्यानंतर दिल्लीत लुटालूट सुरू झाली. श्रीमंतांची घरं फोडून संपत्ती बळकावण्यात आली. राजघराण्यातील कुलीन स्त्रियांना अफगाणिस्तानात नेण्यात आलं. या युद्धाची धग मथुरा आणि वृंदावनापर्यंत जाऊन पोचली, ज्यामध्ये 1000 साधू संत आणि यात्रेकरू बळी गेले. 1757 मध्ये अब्दालीनं माघार घेतल्यानंतर रघुनाथराव आणि मल्हारजी होळकर यांच्या सैन्यानं नजीब खानाला पराभूत करत दिल्लीवर पुन्हा ताबा मिळवला. त्यानंतर त्यांनी पंजाबमध्ये प्रवेश केला. मुघल सैनिक आणि शिखांच्या मिसलांनी त्यांना साथ दिली. अब्दालीचा मुलगा तैमूर शहाला त्यांनी लाहोर मधून हुसकावून लावलं. 1758 मध्ये लाहोर, अटक, मुलतान आणि पेशावर या ठिकाणी मराठ्यांनी आपली ठाणी स्थापित केली. साबाजी शिंदे, तुकोजी होळकर आणि अन्य सरदारांना तिथे नेमण्यात आलं. जालंधर खोऱ्याचा प्रमुख आदिना बेगला लाहोरचा सुभेदार नेमण्यात आलं. रघुनाथराव आणि होळकर दक्षिणेत परतल्यानंतर दत्ताजी शिंदेंनी उत्तरेकडील सत्तेची जबाबदारी सांभाळली. नजीब खानानं दत्ताजी शिंदे यांच्याशी वाटाघाटी सुरू असताना पुन्हा एकदा अब्दालीला पाचारण केलं. 1759 अखेरीस अब्दालीनं मोठं सैन्य घेऊन नजीब खानाच्या मदतीनं दिल्लीवर आक्रमण केलं. या लढाईत दत्ताजी शिंदे यांना दिल्लीजवळ बुरारी घाट इथं लढताना वीरमरण आलं. तिकडे 1759 अफगाण सैन्याच्या विरोधातल्या लढ्यात मल्हारराव होळकरांनाही हार पत्करावी लागली. याच सुमारास दक्षिणेकडे उदगीर इथं पेशव्यांनी निजामाविरुद्ध लढाई जिंकून त्याच्या अर्ध्या प्रांतावर कब्जा मिळवला. 1760 मध्ये पेशव्यांचे चुलत बंधू सदाशिवराव भाऊ आणि पुत्र विश्वासराव अब्दालीचा मुकाबला करण्यासाठी दक्षिणेकडून दिल्लीच्या दिशेनं रवाना झाले. इब्राहिम खान गार्दीचा मोठा तोफखाना आणि शस्त्रसाठा त्यांच्या सोबत होता. शिंदे आणि होळकर चंबळ इथं त्यांना येऊन मिळाले आणि लवकरच दिल्ली पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आली. अब्दाली त्यावेळी आपल्या मित्रपक्षांसह पुरानं उधाणलेल्या यमुना नदीच्या पलीकडे थांबला होता. उभय पक्षांनी युद्ध टाळण्यासाठी तडजोडीचा आटोकाट प्रयत्न केला, पण मतभेदांची दरी फार रुंदावलेली होती. अब्दालीच्या हे लक्षात आलं की मराठ्यांविरुद्धचा संघर्ष हा इतर भारतीयांसारखा संघर्ष नाही आहे. या संघर्षामध्ये कुणाला यश मिळेल आणि नाही हे आज सांगता येणार नाही. का बरं आपण रिस्क घ्यायची, का बरं आपण एवढी जबाबदारी पाळायची, त्यापेक्षा आपण मराठ्यांशी तह करावा असं त्याला वाटायला लागलं आणि त्याने तहाचा प्रस्ताव पाठवला. परंतु मराठ्यांनी त्याला सांगितलं की हिंदुस्तानची 1 इंचभर भूमी ही मराठे कदापि परकीयांना देणार नाही.
यासाठी कोणताही संघर्ष करावा लागला तरी बेहतर, तुला हा देश सोडूनच जावं लागेल. आणि यावरच अब्दाली आणि मराठे यांच्यामध्ये जो काही तहाचा प्रस्ताव होता तो फिसकटला. दिल्लीमध्ये 2 महिने मुक्कामानंतर मराठा सैन्याकडील रसद संपल्यामुळे 10 ऑक्टोबर 1760 या दिवशी मराठ्यांनी कुंजपुराच्या दिशेनं आपला मोर्चा वळवला. कारण कर्नाल जवळच्या कुंजपुरात मुक्कामी असलेल्या अफगाण सैन्याकडे धनधान्याचा मुबलक साठा होता. यमुनेच्या पलीकडे ठाण मांडून बसलेल्या अब्दालीला ते जाऊन मिळणार होते. पण मराठ्यांनी आधीच त्यांचे मनसुबे धुळीस मिळवत कुंजपूर हस्तगत केलं. अब्दालीला हे कळताच बागपतच्या उत्तरेकडून उधाणलेली यमुना ओलांडून तो मराठे आणि दिल्ली यांच्या मध्ये येऊन उभा ठाकला. मराठे पानिपतला परतले आणि तिथं अब्दाली विरुद्ध जवळपास 2.5 महिने त्यांनी युद्ध केलं. उभयतांनी एकमेकांची रसद तोडण्याचा प्रयत्न केला. मराठ्यांकडील मोठा फौजफाटा आणि युद्ध सामुग्री पाहता त्यांच्यावर थेट आक्रमण करण्याचं अब्दालीनं टाळलं. पण उभयतात छोट्या मोठ्या लढाया होतच राहिल्या. 1760 डिसेंबर पर्यंत मराठ्यांची रसद संपुष्टात आली, सैनिकांची उपासमार होऊ लागली आणि अखेर 14 जानेवारी 1761 रोजी अब्दाली आणि पेशवे खुल्या रणांगणात युद्धासाठी सज्ज झाले. पानिपतच्या मैदानावर जेव्हा दोघंही सैन्य आलं ऑक्टोबरच्या अखेरीस 1760, तेव्हा भाऊंची अपेक्षा होती की अब्दाली आपल्यावर हल्ला करेल, पण अब्दाली तसा केला नाही. आणि ह्या स्थितीमध्ये जो 2.5 महिने त्यांच्या आपापसात बोलणी चालली होती, मुख्य प्रॉब्लेम होता की भारताची सरहद कुठे ठेवायची. आणि भाऊचं म्हणणं होतं की अटके पार तुम्ही जा, आणि अब्दालीचं म्हणणं होतं की तुम्ही चंबळच्या दक्षिणेत जा. तेव्हा इथे मोठा प्रदेश मधला जो होता ह्याच्यावर वाद चाललेला होता आणि दोघंही आपल्या भूमिकेवर अटळ होते, की ते त्याच्यातून काही त्यांना सोडायचं नव्हतं. आणि ह्या भूमिकेमुळे दोघांच्या ज्या आढळपणा त्यामुळे ते पुढे युद्ध जे झालं ते झालं. ही लढाई 18व्या शतकातील जगातली सगळ्यात मोठी आणि घनघोर अशी लढाई होती. इब्राहिम खान गार्दीच्या नेतृत्वाखाली असलेल्या मराठ्यांच्या डाव्या आघाडीनं रोहिल्यांचा समावेश असलेल्या अफगाण सैन्याच्या उजव्या आघाडीशी अगदी निकरानं झुंज दिली. ही घटना घडली त्यावेळी सकाळचे 9 वाजले होते. या घटनेनंतर सदाशिवराव भाऊ, विश्वासराव, यशवंतराव पवार, जानकोजी आणि तुकोजी शिंदे त्याचप्रमाणे हुजुरात या शक्तिशाली घोडेस्वाराचा समावेश असलेलं मराठा सैन्य वजीरशाह वली खानच्या अफगाण सैन्यावर तुटून पडलं. दुपारी 1 वाजेनंतर अफगाण सैन्याची दाणादाण उडाली आणि अफगाण सैनिक पळ काढू लागले, त्यामुळे मराठेच वरचढ ठरत होते. युद्धाचा शेवट जवळ आल्याचं आणि विजय मराठ्यांच्या दृष्टीपथात असल्याचं स्पष्ट दिसत होतं. तासाभरानंतर मात्र आपल्या सैन्याच्या पाठीशी उभ्या असणाऱ्या अब्दालीनं पळून गेलेल्या सैन्याला एकत्र केलं आणि त्यांना पुन्हा एकदा लढायला पाठवलं. नेमकी याच सुमारास विश्वासरावांना शत्रूच्या बंदुकीची गोळी लागली आणि ते धारातीर्थी पडले. आता प्रवाहाची दिशा पुन्हा एकदा बदलली, युद्धाला कलाटणी मिळाली होती. आपल्या पुतण्याच्या मृत्यूनं दुखावलेल्या सदाशिवरावांनी आता घोड्यावर मान ठोकली आणि नव्या आवेशानं युद्धामध्ये जोरदार मुसंडी मारली. उग्रखेडी गावाच्या आसपास हे महाभयंकर युद्ध लढण्यात आलं. या भागाला काला आम या नावानं ओळखलं जातं, कारण युद्धात झालेल्या रक्तपातामुळे इथलं आंब्याचं झाड काळं ठिक्कर पडलं होतं. जवळपास संध्याकाळी 4 वाजेपर्यंत हे घनघोर युद्ध चालू होतं. अखेर धावाधाव सुरू झाली आणि सूर्यास्ताच्या सुमारास सारं काही संपून गेलं, अस्तंगत झालं. अफगाण सैन्यानं मोठा विजय प्राप्त केला होता. सदाशिवराव, यशवंतराव पवार, तुकोजी शिंदे हे वीर यात मारले गेले. इब्राहिम खान गार्दी आणि जनकोजी शिंदे यांना देखील अफगाण्यांनी कैद करून त्यांची हत्या केली. त्याचबरोबर शरणागती पत्करलेल्या 1000 जणांची यावेळी क्रूरपणे कत्तल करण्यात आली. 29 जानेवारी 1761 या दिवशी अब्दालीनं दिल्लीत प्रवेश केला. खरं सांगायचं तर
पानिपतच्या युद्धामध्ये अब्दाली विजयी झाला हे निश्चित, परंतु युद्धामध्ये अब्दाली विजयी होऊनही त्याला आपल्या ध्येयामध्ये पराभूत व्हावं लागलं, कारण की हिंदुस्थानवर 4 वेळा आक्रमण करून त्याचं जे स्वप्न होतं की सिंध, पंजाब आणि मुल्तान हे हिंदुस्थानचे 3 प्रांत जिंकून आपल्या अफगाणिस्तानला जोडून टाकायचे, परंतु या ध्येयामध्ये मात्र त्याला यशस्वी होता आलं नाही, कारण की या युद्धामध्ये अब्दालीची एवढी अतोनात हानी झाली, यापूर्वी त्याला हिंदुस्थानमध्ये कधीही एवढा संघर्ष करावा लागला नाही, एवढी हानी स्वीकारावी लागली नाही, एवढंच नव्हे तर त्याच्या प्रत्येक स्वारीमध्ये त्याला हिंदुस्थानची प्रचंड लूट मिळाली होती, इथं लूट तर मिळाली नाही परंतु प्रचंड हानी मात्र झाली, आणि त्याला अंगावर जखमा घेऊन जे अफगाणिस्तानमधून जो स्वप्न आणि आपली सैन्य घेऊन आला ते गमावून त्याला परत जावं लागलं, आणि म्हणूनच मला असं सांगावंसं वाटतं की युद्धामध्ये अब्दाली विजयी झाला परंतु ध्येयामध्ये मात्र मराठे विजयी झाले. यावेळी नानासाहेब पेशवे आपल्या 10,000 सैन्यासह माळवा इथं सज्ज होते, परंतु अब्दालीचं सैन्य मात्र दुसऱ्या युद्धासाठी तयार नव्हतं. पेशव्यांची प्रकृतीही फारशी बरी नव्हती. या सगळ्या पार्श्वभूमीवर अब्दालीनं तात्पुरता तह आणि लेखी करार करण्यासाठी आपल्या दूताला तिथे रवाना केलं. दिल्लीचं सर्व कामकाज पेशव्यांकडे सुपूर्द करून अब्दाली आपल्या मायभूमीकडे निघाला. तो दिल्लीला पुन्हा कधीही परत आला नाही. आणि शेवटी युद्धानंतर अब्दालीने जे नानासाहेब पेशव्यांना पत्र लिहिलं त्यात त्यांनी स्पष्टपणे लिहिलेलं आहे की दिल्लीची कामगिरी मी तुमच्यावर सोपवतो, आपण सतलज नदी ही आज आपली सीमा करूया. आणि आजही आपण भारताची सीमा बघितली तर त्या जवळजवळ 200 किलोमीटर सतलज नदी आपल्या सीमेवरून जाते. तेव्हा ते युद्धाचं महत्त्व ते आहे. पानिपतच्या लढाईत झालेली पिछेहाट ही अनेक परिणामांना सामोरे घेऊन आली. अनेक प्रांत आणि मराठ्यांच्या आधिपत्याखाली असलेल्या अनेक छोट्या राज्यकर्त्यांच्या ताब्यात असलेले जिल्हे यांच्यावरही हल्ले करण्यात आले. जून 1761 नानासाहेब पेशव्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा दुसरा मुलगा माधवराव यांनी कार्यभार स्वीकारला. त्यावेळी त्यांचं वय होतं फक्त 16 वर्ष. मराठ्यांचे प्रश्न, त्यांच्या पुढच्या अडचणी आता दिवसेंदिवस वाढत चालल्या होत्या. याखेरीज बाहेरून होणारी आक्रमणं तर होतीच. निजामाची स्वारी, दक्षिणेत हैदर अली आणि उत्तरेकडच्या शत्रूंनी बुंदेलखंड आणि माळव्यावर केलेली चढाई, त्या प्रांतात केलेला शिरकाव, या सगळ्यामुळे मराठ्यांच्या मुलखावर पूर्णपणे कब्जा झाला. त्याचबरोबर पेशव्यांच्या घराण्यातही अंतर्गत यादवी सुरू होती. माधवराव आणि त्यांचे महत्वाकांक्षी चुलते रघुनाथराव यांच्यामध्येही कलह सुरू होता. दोघेही एकमेकांच्या विरुद्ध ठामपणे उभे होते. आणीबाणीचा हा काळ 2 वर्षांपर्यंत सुरू होता. या संकट काळात निजामानं पुण्याचा बराचसा भाग जाळून बेचिराग केला. हैदराबादची उपनगर जाळून मराठ्यांनी त्याचा बदला घेतला. अखेर युद्ध मोहीम एकदाची संपली आणि सैन्य मोडकळीला आलेल्या निजामाला सजा देण्याची संधी देखील मराठ्यांना मिळाली. 1763 औरंगाबाद जवळील राक्षस भुवन इथं निजामाला पराभूत करण्यात आलं. त्याचबरोबर त्याचा दिवाण विठ्ठल सुंदर यालाही यमसदनास पाठवलं गेलं. 2 वर्षानंतर हैदर अलीचाही त्यांनी पराभव केला आणि अखेर पेशव्यांना उत्तरेकडील प्रांतात झालेल्या नुकसानीकडे लक्ष द्यायला अनायासे वेळ मिळाला. 1766 मल्हारराव होळकर यांच्या मृत्यूनंतर तुकोजी होळकर हे त्यांचे वारसदार म्हणून आले, तर शिंदे घराण्याचे प्रमुख म्हणून महादजी शिंदे यांच्याकडे कार्यभार सोपवण्यात आला. होळकर घराण्याच्या सर्वे सर्वा मात्र अहिल्याबाईच कायम राहिल्या. माधवराव आणि रघुनाथराव यांच्यामधील कलहाचा परिणाम म्हणजे 1768 रघुनाथरावांना घरातच नजरकैदेत ठेवलं गेलं. 1769 विसाजी कृष्ण आणि रामचंद्र गणेश यांच्या नेतृत्वाखाली
उत्तरेकडे मोठ्या प्रमाणात सैन्य पाठवलं गेलं. शिंदे आणि होळकरही यामध्ये सामील झाले आणि उत्तरेकडील छोट्या छोट्या सत्तांना ताब्यात घेत अखेर इसवी सन 1771 फेब्रुवारी महिन्यात दिल्लीच्या मुलखावर मराठ्यांचा झेंडा पुन्हा एकदा डौलानं फडकला. याच वेळी मुघल बादशाह शाह आलम दुसरा हा अलाहाबाद इथं इंग्रजांच्या आश्रयाखाली होता आणि दिल्लीला परतण्यासाठी अत्यंत उत्सुक होता. थोडीफार खंडणी आणि काही अधिकार या अटींवर मराठे त्याला सत्ता देण्यास तयार झाले. सन 1772 मध्ये पंजाब सोडून उत्तरेकडील इतर प्रांत मराठ्यांच्या अधिपत्याखाली आले. इसवी सन 1771 मध्ये श्रीरंगपट्टणम जवळ झालेल्या अत्यंत परिणामकारक लढाईत हैदर अली आणि त्याचा मुलगा टिपू सुलतान यांना त्र्यंबकराव पेठे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या मराठ्यांच्या सैन्यानं पराभूत केलं. पानिपतच्या पराजयाची भरपाई झाल्यानंतर वातावरण जरा सावरतं न सावरतं तोच माधवराव पेशव्यांचं तरुण वयात म्हणजे अवघ्या 28 वर्षी निधन झालं. त्यांचा धाकटा भाऊ नारायणराव तेव्हा अवघा 17 वर्षांचा होता आणि त्याच्यामध्ये सत्ता सांभाळण्याची क्षमता नव्हती. त्यामुळे रघुनाथराव पेशवे यांनी पुन्हा एकदा सत्तेसाठी प्रयत्न केले. अनेक कटकारस्थानं करून रघुनाथरावांनी पेशव्यांना अडचणीत पकडलं आणि ते स्वतः सत्तारूढ झाले. दुर्दैवाची गोष्ट अशी की सरते शेवटी पुण्यामध्ये स्वतःच्याच राजवाड्यात 1773 मध्ये ऑगस्ट महिन्यात नारायणराव पेशव्यांचा खून करण्यात आला. नाना फडणवीस यांच्या अखत्यारीतील मंत्र्यांच्या समूहानं रघुनाथरावांना पुतण्याच्या खुनाबद्दल शिक्षा देण्याचा आग्रह धरला तेव्हा परिस्थिती अधिकच चिघळली. एका नव्याच लढाईला सुरुवात झाली. रघुनाथरावांनी सुरतेला पळून जाऊन इंग्रजांकडे मदतीची याचना केली. इंग्रज मराठे यांच्या दरम्यानच्या लढाईची सुरुवात इथंच झाली जी पुढे 7 सुरू राहिली. सन 1779 मध्ये पुण्याजवळ इंग्रजांना मानहानीकारकरित्या पराभव पत्करावा लागला आणि शरण यावं लागलं. परंतु गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्जनं हे मान्य न केल्यामुळं युद्धाला पुन्हा तोंड फुटलं. या खेपेला नाना फडणवीसांनी हैदर अली आणि निजाम यांना हाताशी धरून इंग्रजांशी मुकाबला करण्याचा, इंग्रजांना देशाबाहेर हकलून लावण्याचा निर्धार केला. परंतु 2 महादजी शिंदे यांच्या मार्फत एक करार करण्यात आला आणि हे युद्ध संपुष्टात आलं. इंग्रजांसोबतच्या करारानंतर महादजी शिंदे उत्तरेकडील सर्वात सामर्थ्यशाली सरदार बनले. सन 1771 ते 1803 अशी 3 दिल्लीवर मराठ्यांनी राज्य केलं. या दरम्यान नजीब खानचा नातू गुलाम कादीर ज्यानं शाह आलमला आंधळं केलं त्यानं लाल किल्ल्यावर आक्रमण करून तिथली संपत्ती लुटण्याचा प्रयत्न केला. परंतु बाजीराव मस्तानी यांचा नातू अली बहादूरच्या मदतीनं महादजी शिंदे यांनी त्याला पकडून ठार केलं. त्यानंतर मात्र महादजी शिंदे यांच्या वर्चस्वाला कोणीही आव्हान दिलं नाही. दक्षिणेत मराठे आणि इंग्रज टिपू सुलतानाच्या विरोधात एकवटले. 1792 मध्ये त्याचं अर्ध राज्य त्यांनी जिंकलं. 1795 मध्ये मराठ्यांनी खर्ड्याच्या लढाईत निजामावर पुन्हा विजय संपादन केला. दरम्यान इंग्रजांची ताकद दिवसेंदिवस वाढत चाललेली पाहून निजामानं त्यांचा आश्रय घेतला आणि 1798 मध्ये कंपनीला सर्वाधिकार देणारा कुप्रसिद्ध करारही त्यानं केला. या नंतरच्या घटनाक्रमात 1795 नंतर मराठेशाहीचं सामर्थ्य उतरणीस लागलं. खर्ड्याच्या लढाईनंतर सवाई माधवराव पेशव्यांचा शनिवारवाड्याच्या सज्जातून खाली पडून दुर्दैवी अंत झाला. त्यांना वारस नसल्यामुळे रघुनाथरावांचा मुलगा बाजीराव दुसरा जो वडिलांच्या कुकर्माची शिक्षा भोगत तुरुंगामध्ये होता तो गादीवर हक्क सांगण्यासाठी पुढे आला. नाना फडणवीसांना हे मान्य नव्हतं, परंतु तोवर त्यांचे कट्टर समर्थक महादजी शिंदे यांचं निधन झालेलं होतं. तुकोजी होळकर आणि अहिल्याबाई देखील हयात नव्हत्या. अन्य सरदारांपैकी काही निधन पावले होते
तर काहींनी नानांची साथ सोडलेली होती. दौलतराव शिंदे यांच्या मदतीनं बाजीराव दुसरे हे पेशवेपदी बसले. मात्र मतभेद इतके टोकाला गेले की नानांना तुरुंगात डांबण्यात आलं. पेशव्यांचे अखेरचे शूर सेनापती परशुरामभाऊ पटवर्धन हे देखील 1799 लढाईत मारले गेले. याच काळात नवीन गव्हर्नर जनरल लॉर्ड मॉर्निंगटन आणि त्यांचे बंधू आर्थर वेल्सली आक्रमक पवित्र्यात भारतात आले. मे 1799 टिपू सुलतानाला मारून त्यांनी पहिला विजय संपादन केला. मराठे आता चहूबाजूंनी घेरले गेले होते. मराठ्यांनी करारावर स्वाक्षरी करून आपलं वर्चस्व मानावं अशी इंग्रजांची इच्छा होती. दौलतराव शिंदे आणि यशवंतराव होळकर या मराठा सरदारांमध्ये बेबनाव झाला तेव्हा अखेर पेशव्यांना पळ काढून वसईच्या आश्रयास जावं लागलं. इंग्रजांच्या मदतीशिवाय बचावणं आता कठीण आहे हे लक्षात येताच पेशव्यांनी त्यांच्यासोबत तह केला. तो सन 1802 या वर्षाचा अखेरचा दिवस होता. सन 1803 शिंदे आणि नागपूरकर भोसले यांच्या एकत्रित सैन्याला इंग्रजांपुढे शरणागती पत्करावी लागली. महाजी शिंदेंनी मोठ्या कल्पकतेनं उभारलेल्या सैन्यातील काही युरोपियन कप्तानांनी ऐनवेळी विद्रोह केल्याचा हा परिणाम होता. तरी देखील त्यांच्यात 5 लढाया झाल्या. त्यानंतर 2 यशवंतराव होळकरांचाही पराभव झाला आणि त्यांनाही इंग्रजांशी करार करावा लागला. या नाट्यातील शेवटचा अंक सुरू झाला तो 1817 पुण्याच्या पेशव्यांवर. त्यावेळी ब्रिटिशांची नजर होतीच. आता झालं तेवढं बस अशा उद्वेगानं त्यांनी भारतातल्या सर्व छोट्या मोठ्या राजांना इंग्रजांच्या विरोधात उठाव करण्यास सांगितलं. त्यासाठी स्वतः पेशवे आणि नागपूरकर भोसले यांनी सैन्याची उभारणी केली. 5 नोव्हेंबर 1817 या दिवशी पुण्याजवळ खडकी इथं लढाईला तोंड फुटलं. परंतु 7 महिन्यातच पेशव्यांना शरणागती पत्करावी लागली. दुसऱ्या बाजीराव पेशव्यांची इंग्रजांनी निवृत्ती वेतनावर उत्तरेस रवानगी केली आणि अशा प्रकारे संपूर्ण देशभर कंपनीचा अंमल सुरू झाला. मराठेशाहीचं सुवर्णयुग संपलं आणि त्याबरोबर भारताचं स्वातंत्र्यही संपुष्टात आलं. त्यानंतर ब्रिटिशांविरोधात सर्वप्रथम उठाव करणारे मराठा सेनानी तात्या टोपे, नानासाहेब आणि रावसाहेब पेशवे तसंच राणी लक्ष्मीबाई हे सर्व अखेरच्या पेशव्यांच्या प्रभावाखाली वाढलेले सेनानी होते. 1857 समर हे मराठा साम्राज्याचं अंतिम पर्व ठरलं. या युद्धानंतर भारतावरील कंपनीचं राज्य संपून व्हिक्टोरिया राणीचा अंमल सुरू झाला. अशा प्रकारे मराठ्यांची राजवट ब्रिटिशांनी भारतावर कब्जा करण्याआधीचं अखेरचं एतद्देशीय साम्राज्य ठरलं. बलाढ्य परकीय सत्तेच्या विरोधात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या रक्ताची शिंपण करून रुजवलेलं स्वराज्याचं रोपट बघता बघता सर्व दूर फोफावलं, भारतभर विस्तारलं. ब्रिटिशांनाही धाक वाटावा असा या मराठेशाहीचा दरारा होता. 1803 ब्रिटिशांना दिल्ली जिंकण्यासाठी मराठ्यांशी लढावं लागलं आणि 1857 हिंदुस्थानभर आपला एकछत्री अंमल प्रस्थापित करण्यासाठी देखील झाशीची राणी लक्ष्मीबाई, नानासाहेब आणि तात्या टोपे या मराठा सेनानींशी त्यांना कडवा संघर्ष करावा लागला. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या विचारांचा प्रभाव अशा प्रकारे पुढची सुमारे 200 देशाच्या राजकीय पटलावर कायम राहिला आणि लोककल्याणकारी राज्यासाठी आजही तो विचार तितकाच प्रेरणादायी आहे.